सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम भारतामध्ये ज्या ठिकाणी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या पुण्यातील भिडेवाडाचे राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी भिडेवाडा स्मारक समितीतर्फे भिडेवाड्यासमोर मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आले. ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा फुल्यांनी तन मन धन हे सगळं स्वतःचं खर्च करून महिलांसाठी पुण्याची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये स्थापन केली, अशा भिडेवाड्याची अवस्था पुण्यातील नागरिक जाता येता बघतातच, परंतु कुणाचा आवाज उठवलेला गेला नाही आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत. पुण्यातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मी समजते. तरी सुद्धा ह्या आंदोलनाला पुणेकरांचा पाठिंबा आहे असं समजून हे आंदोलन पुढे चालू राहील. जय ज्योती जय क्रांती. भिडेवाड्याचं स्मारक झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. सावित्रीबाई महात्मा फुले हे एकाचे कोणाचे नव्हते, संपूर्ण जगाचे ते माईबाप होते. आणि त्या जर माईबापांच्याकडे आपण कानाडोळा करणार असाल तर त्याला आम्ही पुरून उरू. आणि आम्ही आता पाऊल उचललेलंच आहे, ते पाऊल शेवटपर्यंत जोपर्यंत सावित्रीबाईंचं आणि भिडेवाड्यामध्ये स्मारक होत नाही आहे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहेत. अशीच आंदोलनं कितीही करायला लागली तरी आम्ही करायला तयार आहोत. सगळ्या पुणेकरांनी याबाबत आवाज उठवला पाहिजे आणि लवकरात लवकर या इथं म्युरल म्हणजे सावित्रीबाईंचं नाव झालं पाहिजे. ज्या वाड्यात फुले दाम्पत्याने दूरदृष्टी ठेवून महिलांच्या शिक्षणाची मशाल पेटवली ती वास्तू आज जीर्ण अवस्थेत आहे व कधीही कोसळू शकते अशी शक्यता असल्याने ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त प्रकारचे आंदोलन करून आणि सरकार दरबारी पाठपुरावा करून या स्मारकाबद्दल जनजागृती करून स्मारकाचे जागा महापालिकेच्या ताब्यात किंवा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेऊन तिथेच स्मारक व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ज्या वास्तूमधून स्त्री शिक्षणाचा पाया रचून स्त्रियांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा हक्क मिळून आज स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, जतन आणि संवर्धन करावे अशी मागणी शासन दरबारी करावी लागणे यासारखी खंताची बाब दुसरी नाही. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना सुद्धा त्या ठिकाणी पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरू केली मुलींची. त्या शाळेची आज अवस्था पाहिली तर डोळ्यातनं पाणी येईल अशी वाईट परिस्थिती आहे. अंगाला काटा येतो सांगायला की पुणे शहरामध्ये एवढे नगरसेवक असतील, महापौर असतील, आमदार असतील, खासदार असतील, पण भिडेवाड्यासारखी वास्तू जर संग्रहालय चांगल्या पद्धतीचं होणं आवश्यक असताना सुद्धा जर होत नसेल तर आंदोलनाशिवाय ह्याला पर्याय नाही. आंदोलन झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन देण्यात आले. स्मारक होत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचा लढा असाच तीव्र होत जाईल असा इशारा ओबीसी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई आखाडे यांनी दिला. आत्ताच आमच्या माजी आमदार नानी ढोले पाटील यांनी सांगितल्यावरून आमचा त्यांना पाठिंबा महिलांचा आहेच आहे. परंतु हा प्रश्न जर व्यवस्थित पालकमंत्र्यांनी हाताळला नाही तर हे आंदोलन आमच्या सर्व बहुजन समाजातर्फे अधिकाधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यासाठी आमचा लढा हा अखेरपर्यंत राहणारच. जोपर्यंत स्मारक होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणारच. सह्यांची मोहीम आम्ही राबवलेलीच आहे, भरपूर सह्या झालेल्याच आहे. ह्यासाठी भरपूर संस्थांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यामध्ये भारत विकास परिषद ह्या संस्थेचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. अशा अनेक संस्था आहेत की त्यांनी ह्या स्मारकासाठी भिडेवाड्याचं स्मारक सावित्रीबाईंचं होण्यासाठी भरपूर आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यांनी सह्या पण केलेल्या आहेत. आणि आंदोलन जर तीव्र करायची वेळ आली तर हे सगळे आमच्याबरोबर जातीने हजर असणार आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर आम्हाला असं रस्त्यावर येऊन आंदोलनं करावी लागत असतील तर त्याबद्दल नक्कीच खेद वाटतो, कारण जिथं पुण्याला पुण्यनगरी अशा दृष्टीने समजली जाते की विद्येचं माहेरघर म्हणून, आणि अशा ठिकाणी जर साध्वी सावित्रीबाई फुल्यांचं कार्य दुर्लक्षित होत असेल आणि त्यांच्या स्मारकाची जर अशी दुरावस्था येता जाता सगळेच पाहतात आणि त्याच्याबद्दल कुणीच आवाज उठवत नाही, आजपर्यंत नीट पद्धतशीरपणे उठवला गेलाही नाही, तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा मला अतिशय खेद वाटतो. आणि ह्याच्यामध्ये
जास्तीत जास्त बहुसंख्येने महिलांनी आणि कॉलेजियन्स असतील त्यांनीसुद्धा तरुणांनी लक्ष घालून हा प्रश्न तडीला न्यावा आणि हे आंदोलन तीव्र न होता अगदी सौम्य रीतीतच स्मारक व्हावं अशी अपेक्षा करते.